अरे बाराती आ गए। दीदी दूल्हा तो घोड़ी पर नहीं हीरो पर आया है। मेरा हीरो है, हीरो पर ही आएगा। अब बारात घोड़ी पर नहीं हीरो पर आएगी। आलीशान से शादियों के कपड़ों की खरीद पर हर रोज मिल रही है 1 लाख की हीरो स्कूटर गिफ्ट। तो जोर शोर से शादी की शॉपिंग कीजिए। आपका जिससे हो मान आलीशान। टीएनसी अप्लाई। रामटेक लोकसभा क्षेत्र से बहुजन समाज पार्टी की ओर से संदीप मेश्राम को उम्मीदवारी दी गई है। हमारी टीम ने संदीप मेश्राम से बात की तो उन्होंने रामटेक से जीत का विश्वास जताया। रामटेक लोकसभा मध्ये बीजेपी प्रणीत शिवसेना अशी युती आणि त्या युतीचे उमेदवार राजूजी पारवे हे काँग्रेस पक्षातून आलेले आहेत आणि त्या ठिकाणी 10 वर्ष ज्यांनी खासदार म्हणून काम केलं असे कुंपाल तुमनेजी यांनी 10 वर्षामध्ये कुठल्याही समाजहिताचे कार्य त्या ठिकाणी केले नाही आणि तो रोष त्या रामटेक लोकसभा मतदारसंघातील मतदारामध्ये आहे आणि बहुजन समाज पार्टींनी एक होतकरू युवा एका मिशनच्या पदाधिकाऱ्याला त्यांनी उमेदवारी दिली आणि ज्या विचारधारेने इथल्या तळागाळातल्या माणसाला मान सन्मान शिक्षण आरक्षण स्वाभिमान आणि न्याय देण्याचं काम केला ती विचारधारा घेऊन बहुजन समाज पार्टी रामटेक लोकसभामध्ये कार्य करेल। रामटेक लोकसभामध्ये ज्यांची सत्ता 10-15-20 वर्षापासून आहे त्यांनी कुठल्याही प्रकारच्या समाजहिताचे शेतकरी कष्टकरी शेतमजूर कोणत्याही समाजहिताचे कार्य त्या रामटेक लोकसभामध्ये झाले नाही म्हणून पर्याय व्यवस्था म्हणून आज त्यांच्याकडे बहुजन समाज पार्टीचा उमेदवार आणि हाती हे चिन्ह आहे आणि पर्याय म्हणून रामटेक लोकसभेमध्ये हाती हा संसदेत जाईल ह्याच 2024 लोकसभाच्या उमेदवाराच्या अनुषंगाने राहील। लोकसभेमध्ये अजेंडा हा राहणार आहे। या 10 वर्षामध्ये कुठल्याही रोजगार युवकांना बेरोजगारांना रोजगार मिळाला नाही। शिक्षणाची समस्या मोठ्या प्रमाणात आहे या राज्यामध्ये देशामध्ये ज्यांची सत्ता आहे त्यांनी खाजगीकरणाला बढावा दिलेला आहे। त्या खाजगीकरणाचा बढावा बहुजन समाज पार्टीचे पदाधिकारी म्हणून खासदार म्हणून ते निर्णय रद्द करण्याचा प्रयत्न बहुजन समाज पक्षाच्या खासदारांचा राहील आणि त्यासोबत जे नवयुवक बेरोजगार आहेत शिक्षण घेऊन घरी बसलेले आहेत इकडे तिकडे नोकरीच्या तलाशीमध्ये आहेत अशा नवयुवक युवकांना रोजगार देण्याचा प्रयत्न बहुजन समाज पक्षाचा राहील। त्यासोबत गाव देहातामध्ये शेतकरी कष्टकरी बेरोजगार आहे यांना बेकारी भत्ता म्हणून बहुजन समाज पक्षाच्या वतीने संसदेमध्ये त्या बहुजनांचा आवाज बुलंद करण्याचा प्रयत्न बहुजन समाज पक्षाच्या खासदाराचा राहील।